केली आहे. आपण बघू शकता दृश्यांमध्ये ज्या तीन महिला आहे आमरण उपोषणावर बसल्या आहेत, त्यांच्याशी आपण बातचीतही करणार आहोत. त्यांची काय मागणी आहे आपण महिलांशी सुद्धा बातचीत करू. आज आपण उपोषणावर बसलो आहे, आपलं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आपला हिंगणघाटलाच मेडिकल कॉलेज सरकारी हॉस्पिटलच्या मागे मिळालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही 208 दिवस आंदोलन केले. आंदोलन केल्याने घरची म्हणजे महिला पुरुष वर्ग संघर्ष समिती सगळ्यांनी संघर्ष केला, लोक रस्त्यावर आले. त्याच्यानंतर आपला तो हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळाला. मेडिकल कॉलेज मिळाल्यावर हा जर मेडिकल कॉलेज जर दुसरीकडे जाईल तर हे हिंगणघाटला म्हणजे जनतेला हे खूप मान्य नाही आहे. म्हणून आम्ही यासाठी इथं अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहोत. महिला आपला अन्नत्याग आंदोलन किती दिवस आणखी सुरू राहील? जोपर्यंत जागा मिळत नाही किंवा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाची जागा जे निश्चित करत नाही तोपर्यंत सुरू राहील? हो, तोपर्यंत आमचं आंदोलन अन्नत्याग आंदोलन आम्ही तर ठामपणे मनात पक्क करून बसलेले आहोत. जोपर्यंत आम्हाला ती जागा निश्चित होत्या तोपर्यंत. एकूणच हिंगणघाट शहरात जरी मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे, याचे पडसाद जे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणात जे उमटले आहे, अनेक ठिकाणी प्रश्न उत्तरही झाले आहे, पण तरीही हिंगणघाट येथील जागेचा पेच अजूनही जो सुटता सुटत नाही आहे, त्यासाठी हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीकडून आज महिलांनी आमरण उपोषणाचीही सुरुवात केलेली आहे.